न्यूज वास्तव महाराष्ट्राचं। खामगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर सध्या खामगाव शहर परिसरात मोकाट जनावरांचा ठिय्या आहे। मोकाट जनावरे रस्त्यावरच बसत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने धावतात, तर वाहने वेगाने जात असल्यामुळे या मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघाताची शक्यता आहे। मुंबई ते नागपूर महामार्गासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावर सुद्धा जनावरे ठिय्या मांडतात। शहरातील बाळापूर नाका ते GS महाविद्यालयापर्यंत मोकाट जनावरे ठिकठिकाणी रस्त्यावर बसलेले असतात, तर ही जनावरे दुभाजकांवरही बसलेले असतात। सकाळी मुले शाळेत जातात तसेच कर्मचारी कार्यालयात जात असल्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी असते। यावेळी रस्त्यावर बसलेल्या जनावरांमुळे वाहतूक ठप्प होते, तसेच वाहन चालकांना वाहन चालवणे देखील कठीण झाले। रस्त्यावर बसलेल्या जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न दुचाकी चालकांचे अनेकदा अपघातही होतात, मात्र संबंधित नगर परिषद प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही। हॅलो, माझे नाव अनिल वाकोडे, मी हिवरा बुद्रुक या गावचा रहिवासी आहे। खामगावला येत असताना रस्त्यामध्ये घुरेढोरे हे जास्त प्रमाणात मोकाट असतात, त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो व त्यांचं जे शेण वगैरे रस्त्यामध्ये असते त्यामुळे काय गाडी ही स्लिप होते आणि वातावरण खराब असल्यामुळे गाडी ही स्लिप होते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते। त्यामुळे नगर परिषदेने हे रस्त्यावरील गुरेढोरे यांची काहीतरी विल्हेवाट लावावी, जेणेकरून रस्त्यामध्ये काही अडथळा निर्माण होणार नाही, अपघात होतील नाही, याची दक्षता नगर परिषदेने घ्यावी। आज रोजी आपण सर्वांना माहिती असेल की खामगाव शहरामध्ये गुरेढोरं यांचं खूप प्रमाणात नांदुरा रोड ते आपल्या नगरपालिकेपर्यंत गुरेढोरं पूर्ण रोडवर बसत आहेत आणि पाणी पावसाळ्याचे दिवस असताना हे गुरेढोरांचं जे शेण असते त्या शेणामुळे वाहन चालकांचा अपघात होऊ शकतो, तसंच नगरपालिकेने याच्यावर लक्ष द्यावं। आणि त्याच्यानंतर जे शाळेचे मुलं ॲटो वगैरे सायकल वगैरे मोटरसायकल वगैरे या लेकरांचा बी अपघात होऊ शकते, नगरपालिकेने याच्या इकडं विशेष लक्ष द्यावं। अन्यथा वंचित बहुजन आघाडी खामगाव शहराच्या वतीने आम्ही हे गोरोढोरं पकडून सर्व नगरपालिकेच्या आवारात बांधू। या मोकाट जनावरांमुळे जर का एखादी मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। खामगाव नगरपालिकेने या मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी खामगाव शहरातील नागरिक करीत आहेत। फर्स्ट महाराष्ट्र न्यूजसाठी शिवाजी भोसले, खामगाव। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।